गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू विद्यार्थी मित्रांनो, काल आपण वडेश्वरला या पाठाला सुरुवात केलेली आहे. काल आपण पाहिलं की ती वडेशच्या झाडावरती अनेक प्रकारचे पक्षी पाखरे येऊन बसायची, खूप चिवचिवाट करायची. वडेशला त्या पाखरांची भाषा समजायची आणि वडेश आणि ती पाखरं खेळायची. पण काय व्हायचं की ती पाखरं असायची ती दुपारचीही खूप मस्ती करायची. या पक्ष्यांची ती पाखरं होती छोटी छोटी, म्हणजे कावेडीचं पिल्लू होतं कानू, कानू चिमणीचं पिल्लू होतं चिनू, आणि पोपटाचं पिल्लू होतं पिनू. ती पिल्लं काय करायची, खूप दंगा करायची. आणि दंगा केल्यामुळे वडेची झोप मोडायची. मग वडेश रोज त्या पिल्लांवरती रागवायचा. आणि त्यामुळे अचानक एक दिवस काय होतं की पाखरं त्या झाडापासून वडेशपासून दूर निघून जातात. त्याचा पुढचा पाठ आज आपण पाहणार आहोत. पहिल्यांदा मी त्या पाठाचं वाचन करून दाखवते. सर्वांचं लक्ष पुस्तकात पाहिजे. इथे कोणी बोलायला नाही, कोणी खेळायला नाही. आता काय करावे, वडेशला एकटे एकटे वाटू लागले. हिवाळा संपला, ऊन तापू लागले. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागले. ते हळूहळू मोठे झाले, मग पोपटी होत गेले. कोवळे पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली. फांदी फांदींवर हिरवे 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 टिपके दिसू लागले. ते हळूहळू लालसर झाले, मग फळे लाल चुकूक झाली. जाता येता पाखरांना फळे दिसू लागली. ती शेळ घालून वडेशला हाका मारू लागली. वडेशला पाखरांची ओढ होतीच, रुसवा संपला होता. तो पाखरांना बोलावू लागला, या रे या सारे या रे या सारे या चटकन या पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. पाखरे बोलू लागले, येतो येतो पट पट, हसत नाचत चट चट, गाणी गात ए गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. पाखरे वडेजवळ आली, नवी घरटी बांधली, वडेजवळ राहू लागले. वडेशला खूप आनंद झाला. मोठी झालेले पिल्ले पाहून वडेश भरून आला. मग आपण पाहिलं होतं की काय होतं की रोज रोज वडेश त्यांच्यावर रागवायचा. त्याच्यामुळे काय होतं, अचानक ती पाखरे एक दिवस वडेशला म्हणजे ते झाड सोडून निघून जातात. आता ते नवीन ते वडेशला सोडून गेल्यामुळे वडेशला काय होतं, एकटं एकटं वाटू लागतं. त्याच्याबरोबर कोणच बोलायला नसतं, खेळायला नसतं. त्या वडेशला त्याच्यामुळे एकटपणा जाणवायला लागतो. हिवाळा संपतो. हिवाळा संपल्याच्या नंतर बघा आपल्या बाळांनो, हिवाळा म्हणजे थंडीचे दिवस संपले. थंडीचे दिवस म्हणजे नोव्हेंबर डिसेंबर महिना संपला की हळूहळू ऊन लागायला लागतो. उन्हाळा हा ऋतू सुरू होतो आणि या नवीन उन्हाळ्याच्या म्हणजे हिवाळा संपतात आणि उन्हाळा लागतात. जो मधला ऋतू असतो म्हणजे मधला जो वेळ असतो, त्या वेळामध्ये झाडाला नवी पालवी फुटायला सुरू होते. फांदीवर तांबूस कोवळे अंकुर दिसू लागतात, म्हणजे झाडाला नवीन पालवी फुटायला लागते. आणि हळूहळू ते काय होतात, मोठी होतात. त्या झाडाची तशीच वडेच्या झाडाला हळूहळू नवीन अंकुर फुटू लागले आणि ते काय हळूहळू मोठे होत गेले. पहिल्यांदा पानं पहा. पहिल्यांदा तुम्ही कधी निरीक्षण केलात का, जेव्हा एखाद्या झाडाला पान येतं तेव्हा त्याचा पहिला रंग कसा असतो, थोडासा पोपटी रंग असतो. आणि त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी त्याचा रंग हिरवा होतो. आपण सांगतो की पानं हिरव्या रंगाची असतात, पण पहिल्यांदा जेव्हा पान येतं तेव्हा त्याचा रंग पोपटी असतो आणि त्याच्यानंतर रंग हिरवा होतो. तसं ती मग पोपटी होत गेली. कोवळी पाने दिसू लागली, पाने हिरवीगार झाली. फांदी फांदीवर हिरवे हिरवे टिपके दिसू लागले. ते हळूसर लालसर झाले, म्हणजे फांदीवरती काय आले, हिरवे हिरवे टिपके दिसू लागले आणि ते नंतर लालसर झाले. म्हणजे काय बाळानो, की फांद्यांवरती झाडावरती काय यायला लागले, छोटी छोटी फळं यायला लागली. आणि ती फळं कशी होती, पहिल्यांदा हिरवळसर होती, हिरवी होती, आणि नंतर हळूहळू त्या फळांचा रंग बदलत गेला आणि ती लाल होऊ लागली. मग फळे लाल चुटूक झाली, म्हणजे एकदम लाल लाल ती फळं झाली. पाखरे कुठे होती, तर पाखरे वडेच्या जवळ वडेच्या झाडाजवळ होती, पण त्याच्या आजूबाजूलाच होती. आणि जेव्हा ती आजूबाजूला फिरत होती तेव्हा ती वडेला आलेली ती पान फुलं फळं ते पाखरे पाहत होती.
ही शेळ घालून वडेशला हाका मारू लागली. म्हणजे जणू काही तेव्हा गाचिमण्यांचा आवाज चिवचिवाट होतो, जणू काही त्या ते वडेशला हाकाच मारत होते, कारण त्यांनाही वडेशचा ओढा होता आणि वडेशलाही त्या पाखरांचा ओढा होता. वडेशला पाखरांची ओढ होतीच. इथे नवीन शब्द आलाय पहा, ओढ. ओढ म्हणजे आपलेपणा. म्हणजे जरी वडेश त्यांच्यावर रागवायचा रागवला होता, तरी त्या पाखरांबद्दल वडेशला काय होतं, प्रेम होतं, आपुलकी होती, आपलेपणा होता. आणि जशी त्या झाडावरती लाल फळं यायला लागली होती, तशी ती पाखरं त्या झाडावरती फिरत होती आणि जणू काही ती वडेशला हाकाच मारत होती. रुसवा संपला होता. इथे नवीन शब्द आलाय रुसवा. रुसवा म्हणजे काय, राग. म्हणजे वडेशलाही त्या पाखरांचा राग येत होता आणि त्या पाखरांना सतत वडेश ओरडायचा म्हणून त्या पाखरांनाही वडेचा राग यायचा. पण आत्ता हळूहळू रुसवा राग संपला होता. बघा, आपण खेळताना आपले भावंड असतात, खेळता खेळता आपली भांडणं होतात, पण आपला तो राग तसाच राहत नाही. थोड्या वेळाने तो आपला राग हळूहळू निघून जातो. तसाच त्या वडेश आणि पाखरांमध्ये असणारा राग हळूहळू कमी झाला होता. ती पाखरांना बोलवू लागला आणि तो काय करू लागला, पाखरांना बोलू लागला. कसा बोलू लागला, या रे या, सारे या, चटकन या, पटकन या, लाल लाल फळे खाऊन जा. म्हणजे तो काय बोलायला लागला त्या पाखरांना, या या तुम्ही सगळ्यांनी परत या, लवकर या, पटकन या, आणि माझी जी लाल लाल फळं आले माझ्या झाडावरती, जी लाल लाल फळं आले ती तुम्ही खाऊन जा. त्याचप्रमाणे लगेच पाखरं त्याला काय बोलू लागली, येतो येतो, पटकन येतो, हसत नाचत चटकन येतो, गाणी गात गात येतो, लाल लाल फळे खातो. म्हणजे ती काय बोलायला लागली, आम्ही येतो. ती पाखरे काय बोलायला लागली, आम्ही लवकर येतो आणि लवकर येऊन सगळेजण येतो, हसत नाचत आम्ही येतो. कारण वडेश बोलवत होता आणि वडेश बोलवल्यामुळे त्या पाखरांनाही खूप आनंद झाला होता. आणि ते म्हणूनच काय म्हणतात, आम्ही हसत नाचत येतो, म्हणजे आम्ही आनंदाने तुझ्याकडे येतोय आणि ती लाल लाल फळं तुझी आम्ही खातो. पाखरे वडेजवळ आली, नवी घरटी बांधली, वडेजवळ राहू लागली. म्हणजे त्या पाखरं काय झाली, त्या झाडावरती येऊन राहायला लागली आणि त्यांनी आपली नवीन घरटी, पक्षी बघितला ना, स्वतःचं घर, स्वतःची घरटी स्वतः बांधतात. जसं माणसांचं घर असतं तसं पक्ष्यांचं काय असतं, घरटी असतात. पक्षी ज्याच्यामध्ये राहतात त्याला घरटी असं म्हटले जातं. हे पा, हे आहे घरटी, याला घरटी असे म्हटलं जातं. आणि मग ती ते पक्षींनी नवीन घरटी बांधली आणि नंतर परत ते वडेजवळ राहू लागले. वडेशला खूप आनंद झाला होता, कारण बघा, पाखरे जेव्हा निघून गेली होती तेव्हा वडेशला खूप कंटाळा आला होता, कारण त्याच्यावर बोलायला कोण नव्हतं, खेळायला कोण नव्हतं. आता ती पाखरं परत आल्यामुळे वडेश खूप आनंदी झाला होता. आणि त्या जेव्हा वडेशला ती पाखरं सोडून गेली होती तेव्हा त्यांची त्या ती पाखरं कशी होती, छोटी होती, ती पिल्लं छोटी होती. पण आता ती पिल्ले मोठी झाली होती आणि ती मोठी झालेली पिल्ले पाहून वडेश भरून आला होता. वडेश भरून आला होता म्हणजे वडेशला खूप आनंद झाला होता. एखादी बघा, एखादी गोष्ट आपल्याला पाहिजे असेल आणि अचानक आपल्याला त्या आईबाबाने आणून दिला की आपल्याला जो आनंद होतो तसाच आपण म्हणतो, तसे त्या पिल्लांना मोठे झालेले पाहून वडेशचा आनंद भरून आला होता. मग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण वडेश भरला या पाठ अभ्यासला आहे, तर तुम्ही आज काय करायचं, व्यवस्थित त्या पाठाचं वाचन करायचं आहे. तुम्ही पूर्ण पाठ व्यवस्थित वाचायचा आहे आणि त्याचा स्वाध्याय आपण उद्या पाहूया. धन्यवाद.